अन्यायग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही रामेश्वर वायाळ संभाजी ब्रिगेड। समृद्धी महामार्गाचा मोबदला मिळतो तर राष्ट्रीय महामार्गाचा का नाही, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। जिल्ह्यामध्ये जालना ते खामगाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून सदर रोडमध्ये रोडलगतच्या शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात जमीन केली असून शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना कोणती पूर्वसूचना न देता अधिकारी आणि ठेकेदार रोडसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी यंत्राच्या सहाय्याने खोदून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे। ही गोष्ट पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला खूप लाजिरवाणी आहे। विकास करा पण विकास करते वेळेस कोणावर अन्यायही करू नका अशी प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहेत। एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळतोय तर राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना त्याचा मोबदला का मिळत नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। दिल्ली ते दिल्लीपर्यंत शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या मतांवर राजकारण करणारे पुढारी तसा लोकप्रतिनिधी याबाबतीत गप्प का? प्रशासनाच्या हुकुमशाहीपुढे सर्वच गप्प का? पाणी मूर्त कुठं? या लोकशाही प्रधान देशात लोकशाही आहे की ठोकशाही असा संतप्त प्रक्रिया या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून उमटताना दिसत आहेत आणि या सर्व प्रकरणामध्ये अधिकारी पुढारी लोकप्रतिनिधी मात्र बघ्याची भूमिका घेऊन शांत आहेत हे मात्र विशेष। या रोडच्या संपूर्ण प्रकरणावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष रामेश्वर वाया यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की शेतकऱ्यांच्या प्रति कळवळा आणून बोलबचन करणारी गल्ली ते दिल्लीपर्यंतचे सर्व पुढारी तथा लोकप्रतिनिधी सर्व सारखेच प्रशासनाच्या हुकुमशाहीपुढे सर्वच नतमस्तक आहेत, परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही असा सूचक इशारा त्यांनी दिला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष रामेश्वर वायाळ, जिल्हा संघटक राजकुमार जाधव यांच्यासह रोडमध्ये जमीन गेलेले नुकसानग्रस्त शेतकरी रामदास पाटील शिंगणे, संजय रुस्तुम शिंगणे, परवेश खा नादे खा पठाण, उपसरपंच देऊळगाव मही, जीवन सुभाष देशमुख, अशोक नारायण गुरव, श्रीकृष्ण शिंगणे, राजेंद्र खंडूजी शिंगणे, कुणाल दिलीप शिंगणे, प्रकाश सुखदेव शिंगणे, हरीश शिंगणे, समाधान भीमराव शिंगणे, नागेश उत्तमराव जोशी, सहपत्रकार अमोल शिंगणे, पत्रकार अंबादास गुरुकुल उपस्थित होते। जय जव, मी रामेश्वर सुखदेव आया, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष बुलढाणा दक्षिण। आज आपण या चिखली ते खामगाव जालना हा ज्या रोडवर उभे आहे आणि या ठिकाणी आता या रोडचं काम चालू असताना संबंधित शेतकरी रामदास पाटील व शिंगणे यांनी या रोडचं या ठिकाणी काम त्यांचा हक्क मागितलेला आहे, आम्हाला नुकसान भरपाई द्या त्यासाठी कोर्टात जाऊन त्यांनी त्याच्यावर स्टे आणलेला आहे आणि त्यामुळं त्यांना या कोर्टात गेल्यामुळं संबंधित ठेकेदारांनी त्यांच्यावर दादागिरी करून त्यांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना कडक स्टे करण्याचा प्रयत्न केला आहे। माझा असा सवाल आहे की आज आपण लोकशाही जगत असताना शेतकरी हक्कासाठी लढत आहे आणि त्याच्यावर ही हुकूमशाही कोणत्या प्रकारची आहे आणि संबंधित शेतकरी त्याची लाखो करोडो रुपयाच्या जमिनी जात असताना त्यांनी जमिनीचा हक्क मागितला तर त्यांनी काय गुन्हा केला? या जिल्ह्यामधून समृद्धी सारखा महामार्ग जात असताना त्यांना वेगळ्या प्रकारचा पैसा दिला जातो आणि या शेतकऱ्यांना का दिला जात नाही? यांनी काय चूक केलेली आहे? कोणतं पाप केलंय? या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी माझं मत आहे हे काय करतायत? शेतकरी भरडले जातोय, शेतकरी लुटल्या जातोय, शेतकरी अन्याय होत आहेत, शेतकऱ्यावर दादागिरी केली जात आहे आणि संबंधित या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जनतेच्या मतावर निवडून आलेले नेमकी कोणती भूमिका घेत आहे? यांना खरंच या मताचा विसर पडला आहे का? हे खरंच जनतेचे प्रतिनिधी आहेत का? यांनी या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। हे शेतकरी आता या ठिकाणी पोरका झालाय, यांना आता साऱ्याची गरज आहे, मदतीची गरज आहे आणि यांना न्याय देण्याची गरज आहे, पण असं न होता आम्ही आता संभाजी ब्रिगेडच्या वतीने यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे आणि कुठल्याही परिस्थिती यांच्या शेवटपर्यंत यांना साथ देणार आहे एवढं बोलतो। धन्यवाद।